आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी अतिशय खालच्या शब्दात काँग्रेस नेत्यांवर आणि नाना पटोलेंवर टीका केली आहे. काँग्रेसमध्ये कुत्र्यांची होडच लागली आहे. सोनियांना खुश करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. नाना पटोलेंनी तर हद्दच केली आहे. मी मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा असल्याचं अनिल बोंडेंनी सिद्ध केलंय. अशी टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली आहे. नानांनी लक्षात ठेवावं, शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती, तुझा पंजाच छाटला जाय. अमरावतीवरून पोर निघाले आहेत, पंजा सांभाळून ठेव असा इशाराही अनिल बोंडे यांनी दिलाय. काँग्रेसमध्ये होड लागली आहे. पंतप्रधान मोदीजींच्या विरुद्ध कोणी किती भुंकायचं आणि नाना पटोलेला तर वाटतं की मालकीन खुश झाली पाहिजे आणि त्याच्यामुळं तो नुसता भुंकूनच राहिला नाही तर चावण्याची धमक देतोय, धमकी देतोय चावण्याची. म्हणजे मालकिनीला त्याला सिद्ध करायचं आहे की मी साधा कुत्रा नाही, एकदम प्रामाणिक ऑल्सेशियन कुत्रा आहे. पण नानांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा गमजा मारणाऱ्या शाहिस्ते खानाची बोटं महाराष्ट्रात छाटल्या गेली होती आणि नाना जर अशा गमजा मारत असेल तर ज्या पंजानी तो धमक देतो तो पंजा छाटल्या जाईल. महाराष्ट्रातले युवक अतिशय संतप्त आहे. अमरावतीवरून निघालेले आहेत. नानांनी आपला पंजा वाचून ठेवावा.